केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सटाणा आरपीआय शहराध्यक्ष भारत बच्छाव, जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पवार, शहर कार्याध्यक्ष ईश्वर सरदार, जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे यांसह कार्यकर्ते सटाणा। वंचित बहुजन आघाडी बागलाणच्या वतीने मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन। वंचित बहुजन आघाडी बागलाणच्या वतीने मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी दलित शोषित विशेषतः भारतीय महिलांना हीन समजणाऱ्या या धर्मग्रंथाची होळी करून खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती केली। या अनुषंगाने आज सटाणा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महिला वर्गाने मोठ्या संख्येने हजर राहत बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावा घोषणा देत प्रतिकात्मक मनुस्मृती दहन केली। यावेळी सुयोग गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती दहनामागील हेतू आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली। यावेळी माजी नगरसेविका उज्ज्वलाताई सोनवणे, माजी नगरसेविका सुमनताई पवार, माजी नगरसेविका शोभाताई सोनवणे, सुनंदाताई पवार, कल्याणीताई सोनवणे, मनीषा सोनवणे, रेखा पवार, बार्टीच्या समता दूत उज्ज्वलाताई बच्छाव, आशाताई बच्छाव, कमलाताई पवार, तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादा खरे, मिलिंद पवार, ऋतिक गायकवाड, नाना बच्छाव, स्वप्नील पवार, बंटी शिंदे, अनिल बच्छाव, महेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता दादा खरे, सटाणा। सर्वांवरती खूप अत्याचार झाले, आपला इतिहास प्रत्येकाला काही ना काही, प्रत्येक जातीला काही ना काही इतिहास राहिलेला आहे। आपला इतिहास 5000 वर्ष गुलामीचा इतिहास राहिलेला आहे आणि ते बंड पुकारून आपण आंबेडकरांनी 25 डिसेंबर मनुस्मृतीचं दहन केलं आणि आपण हे दरवर्षी अशाच पद्धतीने करत राहिलं पाहिजे। आणि जी समाजात आज जी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सटाणा आरपीआय शहराध्यक्ष भारत बच्छाव, जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पवार, शहर कार्याध्यक्ष ईश्वर सरदार, जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे यांसह कार्यकर्ते सटाणा।